सेंट्रल बँकेनं इतिहासात प्रथमच एक अजब गृहकर्ज वसुली केली आहे. मालकाचं बुडीत गृहकर्ज फ्लॅटचा लिलाव न करताच फ्लॅटमध्ये घुसखोरी करून राहिलेल्या व्यक्तीकडून वसूल केलं. सेंट्रल बँकेत कार्यरत असलेल्या काही उत्तर भारतीय अधिकाऱ्यांच्या खाबूगिरीमुळे एका मराठी कुटुंबाचं मोठं आर्थिक नुकसान मात्र झालंय. सेंट्रल बँक ऑफ इंडियातल्या काही उत्तर भारतीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे अलका गवणकरांना सध्या प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. गवणकर कुटुंबियांनी सेंट्रल बँकेकडून गृहकर्ज काढून 2004 मध्ये गोरेगाव पश्चिम इथल्या वसंत गॅलेक्सीत फ्लॅट घेतला. नंतरच्या काळात कर्ज फेडणं त्यांना शक्य झालं नाही. 52 लाख रुपयांचं बुडीत गृहकर्ज वसूल करण्यासाठी बँकेनं फ्लॅटच्या लिलावाची पेपरमध्ये जाहिरात दिली. बँकेनं फ्लॅटची राखीव किंमत 1,11,00,000 रुपये ठरवली आणि 2 एप्रिल रोजी लिलाव करण्याचं जाहीर केलं. परंतु या तारखेपूर्वीच या फ्लॅटमध्ये घुसखोरी करून राहणाऱ्या श्याम माहेश्वरी यांच्याकडून बँकेनं 52 लाख रुपये घेऊन कर्जफेड करून घेतली. म्हणजे गवणकरांचं गृहकर्ज फ्लॅटचा लिलाव न करताच काही उत्तर भारतीय अधिकाऱ्यांनी स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी माहेश्वरी यांच्याकडून फेडून घेतलं. ऑक्शन लावायच्या आधी तुम्ही त्या माणसाकडून 52 लाख रुपये घेऊन कुठच्या ह्याच्यामध्ये सेटलमेंट केलं आणि त्याच्यामध्ये नरेंद्र सिंग हे मला 52 लाखामधून 27 लाख रुपये मला देत होते की तुम्ही 27 लाख घ्या आणि आम्ही बाकीचे आमचं टोटल रिकवर करू. 1,11,00,000 फ्लॅट माहेश्वरींना 52 लाखात देण्यामागं मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप गवणकरांनी केलाय. बँकेच्या अशा कारभारामुळे गवणकरांना मोठा आर्थिक फटका बसलाय. बँकेच्या कायदेतज्ञांनीही हा व्यवहार बेकायदेशीर असल्याचं मत नोंदवलंय. आम्ही या प्रकरणावर सेंट्रल बँक ऑफ इंडियाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी वेळ नसल्याचे कारण सांगत भेट देण्याचे टाळले. विशेष म्हणजे ज्या बँकेकडून एका मराठी महिलेवर अन्याय होतोय त्या बँकेचे अध्यक्ष सध्या मराठीच आहेत. त्यांनी फ्लॅटच्या पुनर्लिलावाचे आदेश दिलेले असतानाही अधिकारी हे आदेश धाब्यावर बसवत आहेत. 31 जुलैला अध्यक्ष मोहन टाकसाळ निवृत्त होण्याची वाट हे कारस्थानी अधिकारी पाहत आहेत. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.